अरे वाह, माझ्यासाठी सुद्धा आईने बॅटमॅन कॉमिक आणले आहे. हाय, हाऊ आर यू गाइस? एकदम मस्त. तू कशी आहेस? छान. कॅप्टन अमेरिकाची शील्ड किती प्रबळ आहे. कॅप्टन अमेरिका इज द बेस्ट. नो, बॅटमॅन इज द बेस्ट. नुसतं उरतच नाही, बॅटमॅनकडे मस्त कार्स आणि गॅजेट्स सुद्धा असतात. भीती वाटतो का? नाही, म्हणूनच स्पायडरमॅन बेस्ट आहे. स्पायडरमॅनचं कॉस्ट्युम एकदम कूल आहे. ओ हॅलो, वंडर वुमन बद्दल ऐकलं आहे का? हे सगळे सुपर हिरोज वंडर वुमन समोर काहीच नाही. हे सगळे सुपर हिरो जुने झाले. आता मी आताच अव्हेंजर्स बघून आलो आणि आयर्न मॅन खरा सुपर हिरो आहे. त्याला एकदम भारी टेक्नॉलॉजी आहे आणि त्याच्या सूट मध्ये कम्प्युटर आहे. ते काही नाही, कॅप्टन अमेरिका इज द बेस्ट. नो, बॅटमॅन इज द बेस्ट. अरे नाही, आयर्न मॅन छान आहे. हवेत उडायचे नाही की भिंतीवर चढायचे नाही. हो, आणि त्यांच्याकडे कोणी गाईड्स आणि कार सुद्धा नव्हते. मग कसले सुपर हिरोज? तेच तुम्हाला सांगायला आम्ही आलो आहोत. खरे सुपर हिरोज ते जे लोक आणि समाजाचा साथी आपल्या जीवनपणाला लावतात आणि ज्यांच्याकडे आत्मविश्वास, जिद्द आणि धर्मांची जाण हे गुण असतात. एवढे गुण असून सुद्धा त्यांना हवे तुटता येत नाही. त्याच्याकडे वंडर वुमनसाठी माझी कारवाई नसते का? आपण असे करूया, तुम्हाला भारतातल्या एका सुपर हिरोच्या गोष्ट सांगूया. बरोबर, साधारण 400 वर्षापूर्वी भारतावर मुघलांचे राज्य होते. मुघल खूपच क्रूर आणि निर्दयी होते. ते लोकांवर खूप अत्याचार करायचे. तेव्हा सरदार शहाजी आणि त्यांची पत्नी जिजाबाई यांना पुत्र झाला. त्याचे नाव शिवाजी. शिवाजीला लहानपणापासून स्वराज्याची संस्कार मिळाले. त्यात त्यांच्या आई जिजाबाईचा मोठा वाटा होता. गोष्ट सांगतो तुम्हा हिरोची, गोष्ट सांगतो तुम्हा हिरोची, शहाजी पुत्राची जिजाबाळाची जिओजी, जिजाबाळाची जिओजी.
प्रणाम माँ साहेब, अपन अशा उदास का आहात। शिवा, किती वर्ष झाली मराठी माणूस मोगलांची जुलुमती जगत आहे, आता हे सण होत नाही। खरं आहे माँ साहेब, रामाने रावणाचा वध करून सीतेला सोडवले, कृष्णाने कंसाला हार मानून जयतीला मुक्त केले, सर्वांनी आपली आयुष पणाला लावली, तुमच्याकडून आम्हाला अशीच अपेक्षा आहे। हो माँ साहेब, आम्ही अन्याय कधीच सहन करणार नाही, आपल्या आशीर्वादाने राज्य स्थापन करण्याचं स्वप्न आम्ही नक्कीच पूर्ण करू। Oh, so they were freedom, Shivaji.
and prepared to fight against him. Agdi barobar. आशीर्वाद आहे राजा उठ संजय हो
आज भवानी मातेने आम्हास दर्शन देऊन आशीर्वाद दिला. आम्ही शपथ घेतो की खानाचा नक्की पाळा करूया. आम्हाला आशीर्वाद द्या. विजय वाव, यशस्वी वाव. पंत, खानाला प्रतापगडावर भेटीस बोला. सगळी तयारी जोरात करा. होय महाराज.
कसा शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला. स्वतःपेक्षा दुपटीने बलाढ्य अशा खानाला भेटताना महाराजांना थोडी सुद्धा भीती वाटली नाही. स्वराज्याच्या आड येणाऱ्या प्रत्येक अडचणीला महाराजांनी जिद्दीने पार केले. स्वराज्य मिळवण्यासाठी महाराजांप्रमाणेच अनेक सरदार देखील होते ज्यांनी अतिशय कठीण परिस्थितीवर मात केली. शत्रूंनी घराला घेरा घातला असताना महाराज काही सरदारांबरोबर चर्चा करत होते. बरोबर, अशा परिस्थितीत काहीतरी युक्तीच करावी लागणार, पण आम्ही एकटे जाणार नाही. आपल्याला सत्रला फसवून नसतावे लागणार. राजे माफी असावे, पण कोणीतरी आपले सोंग घेऊन शत्रूला भेटायला गेले तर आपल्याला निसरण्याची संधी मिळू शकते. ही युक्ती चांगली आहे, पण माझे सोंग घेणार कोण आणि शत्रूला विश्वास कसा बसणार? हे ठीक आहे, पण राजाचे सोंग कोण घेणार? सोंग उघड झाले की काय होणार हे सांगायलाच नको. राजे मला ही संधी दे, मी शत्रूला खूप वेळ होतो. आमचा यश स्वराज्यासाठी समर्पित आहे, मला संधी दे. मला राजे, मी तुमचे नाव मी तुमचा नावी मी तुम्हाला खूप जवळून बघितले आहे. मी तुम मला आपली शैली नीट माहिती आहे. मी आपले सोंग चांगले सोंग करू शकतो. मला खात्री आहे की तुम्ही सगळे हे काम करायला तयार आहात, पण परिस्थितीचा विचार करता शिवाच्या बोलण्यात दम आहे. धन्यवाद राजे, आपले सोंग घेऊन मृत्यू मिळाला तरी माझा जन्म सार्थक होईल. अशा प्रकारे शिवानाही राजांचे सोंग घेऊन शत्रू बळी गेला. काहीच कारण त्याचे सोंग उघड झाले आणि शत्रूंनी त्याचा जीव घेतला. सत्य करताच शत्रूचे सैन्य महाराजांचा पाठलाग करू लागले. फक्त 300 सैनिकांना घेऊन शत्रूच्या 10,000 सैनिकांचा सामना करण्यासाठी बाजीप्रभूंनी वाटेतल्या किंडीत ठाण मांडली. शत्रू जवळ येत असल्याचे बघून सरदार बाजीप्रभू देशपांडेंनी महाराजांना पुढे जाण्याची विनंती केली. Thank you.
बाजी अमित मला पुढे सोडून जाणार नाही. आपण शत्रूचा सामना एकत्र करूया. महाराज, माणसांपेक्षा आपली स्वराज्य महत्वाचे आहे आणि यासाठी तुम्ही सुखरूप असणे महत्वाचे आहे. पण पाहिजे तर आम्हाला शिक्षा द्या, पण आता आपण निघावे. गडावर पोहोचल्यावर तोफांचे आवाज द्या. शंभर सैनिक खिंडीच्या वरती डाव्या बाजूला आणि शंभर उजव्या बाजूला जा. बाकीचे सगळे खिंडीच्या मध्ये राहून शत्रूला अडवा. बाजी, शत्रू पोचले. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. Thank you.
कैसी है? काय माहिती केमा बरे हो? उम्मीद सोडून कसे चालेल? आपल्याला मिठाई पाठवायची आहे ना, आपण आता पाठवू शकता, आपली इच्छा मंजूर झाली आहे. आम्ही तुमचे आभारी आहोत. मदारी, उद्यापासून रोज पेटारे पाठवा. हो, पण आम्ही ती तपासू आणि मगच पुढे पाठवू. जरूर येतो आम्ही. पेटारे तयार आहेत का? होय. मग चला तर मग कामाला लागूया. म्हणता हरीच दास
तुका म्हणे मजे अस आज पासून मी आपला शिष्य आणि हरीचा दास झालो. मी आता हे पाय सोडून कुठेही जाणार नाही. मला हे राज्य नको. शिवा, आपले काम करणे हेच देवाला आवडते. तुझा जन्म शत्रूंचा नाश करण्यासाठी झाला आहे. आपले काम कर्तव्य सोडून दिलेलं त्याला आवडणार नाही, यातच कल्याण आहे. देशाचे आणि धर्माचे रक्षण करणे हाच राजधर्म. खरे आहे, पटले मला. तुमच्या उपदेशामुळे मला माझ्या कर्तव्याची जाणीव झाली. महाराज, आपण इथे आहे ते कर्तव्य शत्रू पकडायला येत आहे. आपण चला. विठ्ठला, काय संकट? आमच्या राजाचे रक्षण कर. तसे आपण पण काम नीट करूया. मला पडले, मी रोज माझा होमवर्क कम्प्लीट करेन. दॅट्स राईट, मी पण तसंच करेन. चला आता समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांची गोष्ट सांगतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. शिवाजी राजे आपल्या भेटीस आले आहेत. येऊ द्या त्यांना. जय जय रघुवीर समर्थ. तुमच्या दर्शनाने आम्ही धन्य झालो. राजे, तुम्ही स्वराज्यासाठी खूप काम केले आहेत. आता वेळ झाली राज्याभिषेक करून छत्रपती व्हावे. तुमच्या आशीर्वादामुळेच हे शक्य आहे. आमचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेतच. Oh,
कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजाधिराज शिवाजी छत्रपति महाराज की जय। महाराज की जय। महाराज की जय। फोटोग्राफर्स कैन यू वाह वाह अति सुंदर अति 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 सुंदर मुलांनो खूपच छान केलं सगळ्या धनंजय काकाचे रागवणे ओरडणे सगळे सगळे एकदम सार्थक खूपच छान थांबा तुम्ही दो सगळे जण दोन मिनटं मी काकांना बोलवते काका सगळ्या मुलांना छोटस बक्षीस तुमच्या हातून कॅमेरा मध्ये हॅलो ओके आता मी तुम्हाला तुम्हाला सगळ्यांचं एक नाव घेईन काकांना यायचं आहे तुम्हाला ओके अन्विषा भगत भूमिका चव्हाण अन्विषा एक एक जण या भूमिका चव्हाण कृष्णा चित्रवाद रिद्धी देशपांडे निखिल दिवाण ओजस गावडे आरुष गोडनदीकर हे सगळे नवीन स्टुडंट्स आहेत बरं का या वर्षी पहिला वर्ष आणि किती सुंदर मराठी बोलत होते क्षमा कोळे हे तीन त्रिकुट आहेत आर्णव जाधव भार्गव जोशी क्रिश करंदुकर अफजल खान अदिती कारकुन
अमला कारकुन, साक्षी केळकर, अथर्व कुलकर्णी, ओजस कुलकर्णी, राजस कुलकर्णी, सांगी कुलकर्णी, शिव कुलकर्णी, तुमे, रुचा कुंठेकर, नीरजा नाईक, तन्मय नाईक, सुचेता पानसरे, योगिता पानसरे, आमा परांजपे, रेवा परांजपे, याशिका पतंगे, विहान पटने, सारा पिसार, काजल रानडे, सारा सपकार, आदित्य टेम्पे, आदित्य उरेकर, पिना उनावणे, आणि पार्क उनावणे. काय कसं वाटलं माझ्या नाटक मंडळी? आता मी तुम्हाला सगळ्यांची मदत करून देते. तुम्हाला पण यांना पण काहीतरी दिलं पाहिजे ना.